नगरकरांच्या मनात कोण? निवडणुका येतात जातात, पण नागरिकांनी निवडून दिलेल्या उमेदवाराने आपली कामे पूर्णपणे पार पाडली आहेत का असा सवाल अनेक नगरकरांच्या मनात आहे. आज आपण नगर जिल्ह्यातील टाकळीकाजी या गावात आलेलो आहोत. न्यूज टुडे 24च्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नगरकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत. तर चला, उमेदवार निवडून येईल यावेळेस? यावेळेस महाविकास आघाडीचे निलेश लंके साहेब निवडून येतील. बरं, निलेश लंकेच का, सुजय विखे का नाही? जनसामान्यामधला माणूस आहे, माणसामधला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे, 24 तास अवेलेबल आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रोपोगंडा नाही. फोन करायला केला तर पीए वगैरे काही व्यवस्था नाही, काही नाही. फोन केला 12 केला, रात्री 2 जरी केला फोन तर माणसाच्या कामामध्ये येणारा माणूस आहे. आणि भाजप सरकार हे तसं विचार केलं तर सगळे शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आहे. आणि शेतकऱ्यांचा व्यथा जाणणारा माणूस आहे. विधानसभेने शेतकऱ्याविषयी प्रश्न मांडलेला माणूस आहे. त्याच्यामुळे निलेश लंके हा माणूसच ह्यावेळेस 2024 नगरदक्षिणेचा खासदार होणार आहे. बरं, शेतकऱ्यांसाठी कोणता पुढाकार त्यांनी घेतलेला आहे? शेतकऱ्यांसाठी त्यांनी लोक विधानसभेमध्ये वेळोवेळी प्रश्न मांडलेत की कापसाला हमी भाव द्या, तुमच्या सोयाबीनला हमी भाव द्या, प्रत्येक मालाला शेतकऱ्याचा हमी भाव द्या, दुधाला हमी भाव द्या, असे वेळोवेळी त्यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडलेले. बरं, तुम्ही वाढती महागाई, रोजगारी जे काही आहे त्यावर काय बोलणार तुम्ही? वाढती महागाई आणि वाढती महागाई म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये आपल्या आज सगळ्यात महत्त्वाचं बेरोजगारीचा सगळ्यात महत्त्वा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. आणि हा बेरोजगारीचा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यामुळे 2014 सालापासून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून नारा काय आहे की जातीचं समीकरण करतात ते, आणि हिंदू मुस्लिम हा महत्त्वाचा त्यांचा म्हणजे निवडणुकीचा हे विषय आहे त्यांचा. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या विरोधातलं सरकार आहे. परत जे भारतामधले मेन आपले मोठे मोठे जे उद्योगपती आहेत फक्त त्यांच्यासाठी सरकार आहे. हे सर्वसामान्य जनतेलागी सरकार नाही, शेतकऱ्यालागी सरकार नाही, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांलागी सरकार नाही. छोटे छोटे व्यापारी त्यांनी मोडकळीस आणले, GST नोटबंदीसारखे निर्णय घेतले, त्यामुळं लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यामुळं हे सरकार आपल्या हिताचं नाही आहे. सुजय विखेंचं काही काम तुमच्या गावात सुधारणा वगैरे काही केल्यात की नाही त्यांनी? अजूनपर्यंत काही नाही दिसलं. गावात चर्चा कोणाची आहे सध्या? आता गावात आता ही निवडणूक 2024 लोकसभेची सुरुवात झाल्यापासून नगर दक्षिणमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर सध्या महाविकास आघाडीचे सर्वसामान्य कुटुंबातील नेता लोकनेते निलेश लंके साहेबांची चर्चा आहे. तुमचा कौल कोणाला जाणार? आमचा कौल, आमचं आता ग्रामीण भाग जर पाहिला, आमच्या ग्रामीण भागात सर्वसामान्य 80-90% लोक सर्व शेतकरी आहेत. आमचे शेतकरी बांधव, आता मी चिचुंडी पाटीलचा सरपंच आहे, आणि आमच्याकडे जास्तीत जास्त सर्व शेतकरी बांधव आहेत. प्रत्येकाने इथं दुधाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कांद्याची निर्यात उठवली असंच कळालं, पण ती अक्षरशः खोटी निघाली. त्याच्यामुळं आमचा कौल हा महाविकास आघाडीला आहे. जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याची जनतेकडून सगळ्यात पहिले कोणतं काम व्हायला पाहिजे? जनतेकडून त्याचं सर्वात महत्त्वाचं काम झालं पाहिजे, शेतीमालाला कायमचा हमी भाव मिळाला पाहिजे. ही सर्वात सर्वसामान्य जनतेची आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांची ही मागणी असेल. पुढे बघू आपण कोण येईल, काय वाटतं? सुजय विखे का? प्रथमतः ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, आणि देशाचं सक्षम नेतृत्व मोदी साहेब येत. जगामध्ये पहिले 5 अर्थव्यवस्था भारताची. पण ह्यांचं म्हणणं आहे की निलेश लंके नाही, प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं. बरं, सुजय विखे का, म्हणजे काय तुमचे त्यांचे कामं काय, तुम्हाला त्यांचे कामं भरपूर आहेत, काय तुम्हाला काय? वयोश्री योजना आहे, आणि भारत देशामध्ये पहिलं दिव्यांग मंत्रालय BJP आणि शिंदे सरकारने केलेलं आहे. हा, म्हणजे तुमचं कौल अर्थातच सुजय विखेंना. तुमचं मत काय? तर बेरोजगारी तर वाढलेलीच आहे. आता मी स्वतः इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहे, परंतु जे काही कामं भेटतात ऑनलाईन टेंडर भरून, त्यात पण म्हणजे जे काही जवळचे कार्यकर्ते त्यांनाच काम देण्याचा प्रयत्न प्रत्येक गावागावातून होतो. तर हे कुठेतरी मोडीत निघालं पाहिजे, कारण सुशिक्षित जे काही इंजिनियर आहेत ते आज बेरोजगार आहेत. कशामुळं की जे काही समजा हे राजकारण जे काय होतं त्याच्यामुळं बेरोजगार इंजिनियर पण आहेत. तर आमचं त्याच्यात एकच म्हणणं आहे की जे काही म्हणजे राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्याला काम मिळालं पाहिजे. जो काही टेंडर भरतो त्याला तिथं कुठल्याही दमदाटीचं राजकारण नाही व्हायला पाहिजे.
सरळ सरळ त्याला काम देण्यात यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाला निवडून आणणार? आता बेरोजगारी दूर करण्यासाठी आम्ही तर निलेश लंके साहेबांनाच म्हणजे आमचं मत आहे, कारण त्यांचं काम हे खूप उत्कृष्ट काम आहे. महाराष्ट्रभर नाही तर त्यांचं जगभर आज त्यांचं नाव झालेलं आहे, कारण कोरोना काळामध्ये त्या माणसाने इतकं उत्कृष्ट काम केलं आहे की जो माणूस कोरोना काळामध्ये म्हणजे स्वतःहून त्यांच्यामध्ये फिरत होता, ते जेवलेत का नाही, त्यांचं सर्व काही त्याने त्या माणसाने सर्व काही त्यांचे विचारपूस केली, असा माणूस परत काय होणार नाही. त्यामुळे आज हा माणूस जिंकलाच पाहिजे, नाही तर जर माणूस हा माणूस जर जिंकला नाही तर परत असं कोरोना काळामध्ये कोणी माणसामध्ये जाऊन त्यांचं विचारपूस करण्याची किंवा त्यांची काळजी घेण्याचं म्हणजे धाडस करू शकणार नाही, हेच आमचं मत आहे. अर्थातच यांचं म्हणणं असं आहे की हे निलेश लंकेंना मत देतील, कारण निलेश लंकेने कोरोना काळात सामान्य जनतेची मदत खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे. आपण पुढे मत जाणून घेऊया, काय वाटतं तुमचं मत, तुमचं कौल, तुमच्या गावातलं कौल कोणाला जाणार? आमचा शरद पवार साहेबांना. शरद पवार सर का? कारण त्यांनी 10 वर्षापूर्वी कांदा हा 10 ते 15 रुपये विकत होता, त्यावेळेस कांद्याला भाव राहायचा, कांद्याला खर्च यायचा 3 रुपये लागवडीसाठी, ते 3000 रुपये लागवडीसाठी, 3000 रुपये काढणीसाठी आणि 3000 रुपये खतासाठी. आज हाच खर्च 25000 रुपये गेला आणि कांदा हायत्याच भावात विकतोय. त्याच्यामुळे आम्ही शरद पवारांसाठी आम्ही निलेश लंके साहेबांना मतदान करणार. आणि वाढती नोकरी जी बेरोजगारी आहे याच्यावर आमच्या गटात 10 गावं जरी पाहिलं तर 10 वर्षात 10 मुलं सकट कामाला लागलेली आहेत, म्हणजे हे एक विषय. आणि दुसरं म्हणजे का शरद पवार साहेबांनी कर्जमाफी 2 वेळेस केली, यांनी कर्जमाफी जरी केली तर यांनी फक्त कागद गोळा करायला लावले, यांनी ओरिजिनल काहीच केलेलं. त्याच्यामुळं आम्ही निलेश लंके साहेबांनाच मतदान केलं. एक बी 10 वर्षात एकही एवढ्या 10 खेडेपाड्यात एकही मुलगा जर सरकारी नोकरी लागला असला, त्याच्यामुळे मुलांचे लग्न बी व्हायनात आणि कोणी स्वय एकमेकाला म्हणजे किंमत बी द्यायना. आणि जे आपल्या देशाचे जे सैनिक आहेत हे 4 वर्षाची जी भरती केली याच्यामुळं आणखीन बेकारी वाढली. त्याच्यामुळे ह्या सरकारचं चांगले धोरण कोणते आहेत हे त्यांनी सांगावं. बरं, समजा निलेश लंके, तुम्ही म्हणता की निलेश लंकेला माझा कौल जाईल, तर निलेश लंकेकडून सर्वप्रथम तुम्हाला काय मागणी असेल तुमची की ते जर आमदार झाले तर कोणती सुधारणा त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी काय कोणतं पाऊल उचललं पाहिजे? शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेती या विषयावर हमीभावाविषयी बोललं पाहिजे आणि ते बोलतील, कारण इथून मागचं त्यांचं जर काम पाहिलं तर ते ठामपणे मांडतील असा आम्हाला विश्वास आहे. अर्थातच शेतकरी पक्षांचं असं म्हणे की निलेश लंके हे साधारण घराण्यातले आहेत आणि त्यांना जर आम्ही निवडून दिलं तर ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी पाऊल उचलतील, यासाठी शेतकऱ्यांना जास्त करून निलेश लंके साहेबांवर जास्त विश्वास आहे. आपण पुढे विचारूया, काय म्हणणार, सुजय विखे येणार की निलेश लंके? निलेश लंके साहेब. का? सर्वसामान्य जनतेचा माणूस. आणि सुजय विखे का नाही? ते नाही. काही कारण काय तुमचं, म्हणजे तुम्ही सुजय विखेंना का नाही? 5 वर्ष ते आमच्या गावात एकदा पण आले नाही. आणि त्यांचे खासदार निधी, जे खासदार निधी असतो सर्वसामान्य जनतेसाठी, त्यांनी ते खासदार निधीतून एक पण काम नाही. हे गावात कामं चालू आहे ते सरकारी याच्यामधून आहे, त्यांचे स्वतःचे जे खासदार निधी असतो त्याच्यातून त्यांचं एक पण काम नाही. कोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेतला सरकारचा? कोणतीच योजनेचा नाही. शेतकरी कोणत्याच योजनेचा लाभ नाही भेटला? पीएमची जे 2000 रुपये काय पेन्शन आहे तेवढेच आहे, ते बस दुसरं काय. त्यांचं मत पण निलेश लंकेलाच जाते, आपण समोर विचारूया. तुमचं नाव काय? विश्वनाथ मारुती नारळे. बरं, निलेश लंकेची चर्चा आहे का सुजय विखेची चर्चा आहे? सध्या आमच्या भागामध्ये निलेश लंके बहुमतात निवडून येते. बहुमतानी निवडून? बहुमतानी निवडून येते. आणि सुजय विखे का नाही? सुजय विखे का नाही तर त्यांचं इकडं सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यांचं शहरी भाग, त्यांचं हॉस्पिटल आणि बाहेर फिरणं जास्त आहे, ग्रामीण भागात ते जात नाहीत किंवा लोक त्यांना ओळखत नाहीत. शेतकऱ्यांचं म्हणणं काय, सध्या महागाई वाढलेली आहे असं म्हणणं आहे? महागाई वाढली ना तर काय होतं, तंबाट्याचे बाजार बघा, कांद्याचे बघा, बटाटे बघा, वांगे बघा, फुलवर बघा, हे तुम्ही 10 रुपयाने मिळू राहिलं तर शेतकऱ्यांनी पिकवायचं काय भाव आहे, जगायचं कसं? जर जगायचं जर म्हणलं तर 10 रुपयात जर दिवसभरात एक बाई लावली 300 रुपये रोज घेत तिला, दिवसभरातील एक गुणी तोडायची होत नाही, मग ती गुणी बाजारात नेली त्यात 300 रुपये जर येत असेल तर त्यांनी घर कसं चालायचं? मग तुम्ही सुजय विखे दिले काय, मोदी आले काय, मोदीचे मला अजून रिटायरमेंट आली मोदीची तरी अजून मला PM किसान चालू नाही.
मोजक्या लोकांना चालू अर्थात त्यांचा निलेश लंकेंनाच पाठिंबा आहे. टाकळी काजी या गावात निलेश लंकेला जास्तीत जास्त पाठिंबा दिला जात आहे. आपण आता सरपंचाशी चर्चा करूयात की त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणत्या सरकारी योजनेचा लाभ झालेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया विचारू. आता खरं तर तुम्ही मॅडम आल्यापासून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी चर्चा केली मी पाहत होतो आणि तुम्ही आता माझ्याकडे आल्या तर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून या पूर्वी या केंद्र शासनाला केंद्र सरकार म्हणायचे आता इथं मोदी सरकार इथंच इथपासूनच भ्रष्टाचार सुरू झालेला आहे. ज्या केंद्र सरकारचं नाव मोदी सरकार सुरू झालेलं आहे तर ज्या केंद्र सरकारपासून ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या सबशेल फेल येतात. महाराष्ट्र शासनाच्या बी ज्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या सर्व योजना पशु प्रदर्शन हे जातं राहत्याला, कृषी प्रदर्शन जातं राहत्याला, शासन आपल्या दारी जातं राहत्याला, मग आपल्या भागाला काय हा आम्हाला सर्वप्रथम आधी प्रश्न पडलेला आहे. त्याचबरोबर शेतीमालाला बाजारभाव नाही, त्याचबरोबर तुरीला बाजारभाव नाही, कांद्याला बाजारभाव नाही, दुधाला बाजारभाव नाही. त्याच्यामुळं अक्षरशः शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं कंबरड मोडलेलं आहे, महागाई वाढलेली आहे. त्याच्यामुळं आमच्या ग्रामपंचायतला समजा तुमची जलजीवन योजना आली, जलजीवन योजना तुम्ही ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीने सर्व हर घर जल पहिल्यांदाच प्रत्येकाच्या घरी जल होतंच. आमची चिचोंडी पाटील 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्या ठिकाणी जलची व्यवस्था होती. फक्त हे ठेकेदारांचे घरं भरण्यासाठी आज या ठिकाणी हर घर जल आणि ह्या पायपाच्या कंपन्या कोणाच्या याची जर सखोल चौकशी केली तर तुम्हाला हे तुम्ही इतर पक्षाचे लोक जे ईडीच्या माध्यमातून आत टाकतात तेच लोक ह्या ज्या कंपन्या पायपाच्या ज्या कंपन्या ज्यांच्या आहेत ते लोक आतमध्ये जातात आणि याची सखोल चौकशी केली. तर हे BJP लोकांच्याच ह्या हर घर जलमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या पायपाच्या कंपन्या ग्रीनफील्ड महामार्गावर काय म्हणते. ग्रीनफील्ड महामार्गामध्ये मागील 2 वर्षापासून आमच्या नगर तालुक्यातील 17 ते 18 गावांमध्ये अक्षरशः शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक केलेली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लाखू कुठेही विश्वासात न घेता त्यांच्या सातबाऱ्यावर त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे शिक्के आले. वेळोवेळी त्यांनी येऊन नंबरे लावले, मार्किंग आले, न विचारता ड्रोन आल्या. आता मी सरपंच असताना गावामध्ये त्यांचे कर्मचारी येतात, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातात, त्यांची झाडं मोजतात, त्यांचे विहिरी मोजतात, पाईपलाईन मोजतात आणि शेतकरी जर कुठं त्यांना विचारायला गेला त्याचा जबाब देत नाही तर महसूल विभाग त्याच्यावर काही बोलायला तयार होत नाही, त्याचा संयुक्त मोजणी अहवाल पाहायला मिळत नाही अशी भयानक परिस्थिती आहे. म्हणजे दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांच्या पिढून पार सांभाळलेल्या जमिनीवर दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे. यांचा आरोप आहे की दिवसा ढवळ्या मोदी सरकार हा शेतकऱ्यांवर अन्याय करतोय. आपण अजून एक प्रश्न यांना विचारूयात की वयोश्री योजनेचा लाभ तुमच्या गावात झालाय का. अजिबात नाही झालेला. कुठंही त्या संदर्भात कुठलाही शासकीय अधिकारी त्यामध्ये सहकार्य करत नाही, मार्गदर्शन करत नाही, त्याचे सर्व निकष समजून सांगत नाही. त्याच्यामुळं शासनाकडून शासन आपल्या दारी हा प्रकल्प त्यांनी जी योजना राबवली होती ती सबशेल फक्त कार्यक्रम करायचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचे 5 कोटी 10 कोटी असे बिल काढायचे. त्याच्यामुळं यावर्षी या 2024 100% परिवर्तन नगर दक्षिणमध्ये होणार आणि संपूर्ण राज्यात तशीच लाट हे सर्वसामान्य घरातील लोक या ठिकाणी महाविकास आघाडीला प्राधान्य देतील आणि उच्चांकी अशी मोठी उसळी त्यामध्ये दिसून येईल. लंकेसाहेब म्हणलेले तर 2-3 सभेमध्ये 2 लाख, पण मी म्हणतो साधारण ही अंदाज 4-5 लाख मताच्या फरकाने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशी मला या ठिकाणी वाटतंय. सरपंचांचं म्हणणं आहे की निलेश लंकेश निवडून येतील 2024 मतदारसंघात. आपण आता ग्रामपंचायत सदस्याशी चर्चा करणार आहोत तर चला आपण त्यांना पण प्रश्न विचारूया. ग्रामपंचायत सदस्य आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ झालेला आहे मोदी सरकारच्या. नाही मॅडम, या सरकारच्या काळात कुठलाही सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसांना कुठलाही लाभ या ठिकाणी भेटलेला नाही आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार म्हणण्यात काहीच म्हणजे खरोखरच हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. जलजीवन योजना आहे, वयोश्री योजना आहे, अनेक अशा योजना आहेत ज्या भाजप सरकारने नागरिकांसाठी काढलेल्या आहेत. यातील कुठली सरकार म्हणजे कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ झालेला नाही आहे. हा जलजीवन योजना झाली पण त्या ठिकाणी पाण्याचा कुठलाही स्रोत नसतं, ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी ती विहिरी झाल्यात, पाण्याचा कुठलाही लाभ भेटलेला नाही.
बरं, निलेश लंके का सुजी विखे कोणाला कौल देणार? निलेश लंके का? एक सर्वसामान्य जनतेतील सर्वसामान्य कार्यकर्ता आज नगर जिल्ह्याचा नगर दक्षिण जिल्ह्याचा खासदार होणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान. बरं, निलेश लंकेकडून काय अपेक्षा आहेत? एक सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा, घरातील एका फोनवर उपलब्ध होणारा असा नेता असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला निश्चित याचा फायदा होईल. निलेश लंकेनी कोणत्या योजना, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणता पाठिंबा घ्यावा काय वाटतं? शेतकरी निश्चित त्यांच्या पाठीमागे आहेत. इथून मागच्या झालेल्या कालखंडामध्ये कांद्याच्या निर्यात बंदी असेल, कुठले टमाट्याचं दर कमी होण्याचं असेल, त्यामध्ये त्यांनी निश्चित पाठपुरावा शेतकऱ्यांसाठी केलेला आहे. आणि अजून काही त्यांना त्यांच्यापर्यंत काही तुम्हाला जर संदेश पोहोचवायचा असेल न्यूज टुडेच्या माध्यमातून, तर तुम्ही काय पोहोचवणार की ते जर निवडून आलेच तर कोणत्या अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून? शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निश्चित मागण्या त्यांच्याकडे राहतील आणि त्या ते पूर्ण करतील. यांचं मत स्पष्ट झालेलं आहे निलेश लंके. नमस्कार, मी सलोनी खिंडारे, कॅमेरामॅन अनिकेत यादवसह आता आपण नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावी आलेलो आहोत आणि आपण आता या इथल्या जनतेशी संपर्क संवाद साधणार आहोत. इथे शेतकरी मंडळी पण जास्त प्रमाणात उपस्थित आहे, आपण शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाव काय तुमचं काका? लक्ष्मण दगडू शिंदे. व्यवसाय शेती. हां, आता तुम्ही शेतकरी म्हणल्यावर अर्थातच शेतीमध्ये तुम्हाला आता योजना काय भेटतात? नाही, योजना तर जाऊ द्या. आता मुख्यत्व करून ही जी काय निवडणूक आहे याच्यावरच बोलू आपण. आता दोन उमेदवार आहेत, विखे आहेत, लंके. तर आमच्या दक्षिण भागातलाच उमेदवार आम्ही निवडून देणार. उत्तरेतला उमेदवार आम्हाला नको आहे. गेले 5 वर्ष आम्ही बघितलं पाहिलं तर काय विकास त्यांनी केलेला नाही. आणि विशेषतः गेल्या 40-50 वर्षापासून उत्तरेने दक्षिणेवर अन्यायच केलेला आहे. जिल्हा परिषद असू द्या, तुमची जिल्हा बँक असू द्या, सगळा निधी तिकडे चालला. उत्तरेत निधी गेल्यामुळं दक्षिण भागाचा विकास होऊ शकलेला नाही. आणि लंकेसाहेब हे काम 100% करणार आहे म्हणून इकडे आम्ही लंकेला चाललेणार आहे. इकडे उत्तरेतले माणसाला मत नाही. मॅडम तुम्हाला सांगतो, तुम्ही सुजय विखेंना विरोध का तुमचा? हा, सुजय विखेला काय विरोध द्यायचं, करायचं कारण नाही. आता ते काय, त्यांचं नाव मोठे आहे पण काम मोठे नाही. असे आम्ही 5 वर्षात अनुभवले. त्यापेक्षा आम्हाला वाटतं त्यांनी आता त्यांच्या व्यवसायातच जावा आणि रुग्णाची सेवा करावा. यांचं मत तर लंकेला जाते. आपण समोर अजून विचारूया, सुजय विखे का निलेश लंके काय वाटतं दोघांपैकी? माझं नाव चंद्रकांत साहेबराव पवार, चिचोंडी पाटील. आम्ही लंके साहेबांनाच मतदान करणार आहोत. सुजय विखे का नाही, लंकेच का? कारण ना मला मोदी सरकार नकोय. भारत सरकारचं नाव यांनी मोदी सरकार करून टाकलंय. बरं, तुम्हाला मोदी सरकार, आता राम मंदिर वगैरे आपल्या भारतात ते एक मोठी प्रसिद्धी झालेली आहे राम मंदिराची, तर मोदी सरकारांनी इतके दिवसाचा जो थगीत आपला प्रश्न होता राम मंदिराचा तो त्यांनी सोडवलेला आहे, तर मोदी सरकार का नको? धर्माच्या नावाखाली मतदान घेण्याचं त्यांचा मानस आहे, तो आम्ही पूर्ण होऊन देणार नाही. धर्माचं विस्ताराचं दाखवते ते एक आणि करते ते. मोदी सरकार नकोच आहे आपल्याला. मोदी सरकारवर आमचा विश्वास नाही. कांदा निर्यात बंदी केली, सोयाबीनला बाजार नाही, शेतकरी हिताचे कुठलेही प्रश्न नाही, असं म्हणजे त्यामुळं मोदी सरकार हे निजामचं सरकार बरं होतं असं हे मोदी सरकार आहे. शेतकरी विरोधी सरकार आहे. गावातला काय विकास झालेला आहे मोदी सरकारच्या काळात? आत्ता तसं बोटावर मोजण्या इतका विकास आहे पण अपेक्षित कमी आहे. तुम्हाला जल योजना, वयोश्री योजना, या योजनेमध्ये कोणत्या योजनेचा लाभ झालेला? जल जीवन योजनेचा आम्हाला लाभ मिळालेला आहे पण त्याचा काय असं इतका इफेक्ट नाही आहे. पाणीच नाही तर पण नुसते पाईपलाईन करून काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही. पाणी इथं नाहीच आहे आम्हाला. मुळा डॅमहून पाणी पाहिजे होतं तर इथंच पाईपलाईन, जिथं पाणी नाही इथं पाईपलाईन करून दिलं, याचा काय फायदा नाही. म्हणजे तुम्हाला पाणी पुरवठा होतच नाही तुमचा असं? पाणी आम्हाला 8 दिवसाला पाणी मिळतंय गावात, 8 दिवसाला पाणी. यांचं म्हणणं की यांना मोदी सरकार ज्या योजना आहेत त्यातल्या काहीच योजनेचा लाभ झालेला आहे. आपण अजून नागरिकांना विचारूया काय वाटतं, सुजय विखे की निलेश लंके? तसं काही सांगता येणार नाही आता कोण येत आहे ती. नाही, गावात चर्चा कोणाची सध्या?
गावात जास्त करून लंके साहेबाची चर्चा चालू. लंके साहेबांची बरं, लंके साहेब का? सर्वसामान्य माणसात येऊन बसते. कोणी सर्वसामान्य माणूस आला तरी ते त्यांचे प्रश्न सोडायला लगेच तयार होते. बरं, काय असे प्रश्न सोडवलेले निलेश लंकेनी? काय कोणतं बी असो, दावकडा असू द्या, काही असू द्या, त्यांना रस्त्याने चालताना हात केला तरी त्यांची गाडी थांबते. बरं, अजून काही जनतेचं असं म्हणणं येतं की निलेश लंके हे फोन आमचा फोन सामान्य जनतेचा फोन उचलतात आणि विखे साहेब आम्ही फोन केला तर ते प्रतिसाद देत नाही. पण तुम्हाला फोन उचलणारा खासदार हवा आहे का विकास कामे करणारा खासदार हवा? तर फोन उचलते म्हणल्यावर विकास कामं होणारच आहेत ना? नाही, पण या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. फोन उचलणं आणि फोन न उचलता विकास कामे करणं, यात काय सांगणार तुम्ही? मत काय तुमचं? 5 वर्ष अजून काही जास्त वाटलं नाही आम्हाला. तसं विकास कामं तर व्हायलाच पाहिजेत, नाही विकास कामं झाल्यावर काय उपयोग होत आहे? बरं, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, काय म्हणणं याच्यात? ही वाढतच चालली, याला कमी व्हायचं काही कारणच आहे ना? आतापर्यंत सध्या सगळं वाढ महागाई वाढली, कमी तर काही कोणतंच नाही झालेलं. सर्वसामान्य जनतेसाठी कोणतंच सरकार तयार नाही असं आम्हाला वाटतंय. बरं, आता कोणतं सरकार हवंय? सर्वसामान्य जनतेच सरकार हवंय आम्हाला. यांचं मत आहे सर्वसामान्य जनतेसाठी जो कोणी पाठिंबा घेईल ते सरकार आम्हाला हवंय. आपण अजून नागरिकांशी चर्चा करूयात. काय वाटतं तुम्हाला? निलेश लंके सुजय विखे. निलेश लंके का? सर्वसामान्य माणूस आहे म्हणून निलेश लंके पाहिजे. सर्वसामान्य माणूस आहे म्हणून निलेश लंके. आणि सुजय विखे का नाही? सुजय विखे जनतेला वेळ देत नाही. हा, हाच विषय. हा, फक्त इलेक्शनच्या वेळेसच फक्त बाहेर येतात ते. इतर वेळ या गावात कधी आले सुजय विखे? सुजय विखे 5 वर्षातून एकदा आले. सर्वसामान्य लोक समोर आले, मी पण तेच सांगणार. हा, म्हणजे 5 वर्षातून फक्त ते एकदाच तुमच्या गावात येऊन गेले. आत्ता आले. काय वाटतं विकास कामं गावाची काय थगीत आहेत? जे आता होणार आमदार, आपलं होणार खासदार जो कोणी असेल त्यांनी काय विकास कामे तुमच्या गावात केली पाहिजे? प्रलंबित प्रश्न म्हणजे रस्ते, पाणी, लाईट ही विकास कामं व्हायलाच पाहिजे. होणाऱ्या खासदाराकडून यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत, पाणी, लाईट आणि रस्ते. बघूयात आपण अजून जनतेशी चर्चा करूया. काय सांगणार ताई, सुजय विखे का निलेश लंके? निलेश लंके. तुमचा कौल निलेश लंके का? ते कारण अजून मधून चौकशी करतात, गरीबाला मदत करतात. सुजय विखे कधी येतच नाही ना, कधी आलेत, कोणत्या कोणत्या गरीबाची कोणती गरज केली, कधी विचारलं येऊन? विचारलं नाही कधी. तसे लंके साहेब विचारतात नाही आले, त्यांचे माणसं लावून विचारते काय झालं कसं झालं. निलेश लंकेने कोणते कामं केलेले तसे की आता हे घरकुलाचे त्यांचे कामं केले त्यांनी, आमचे नव्हते. आमच्या आज 10-15 वर्ष झाले घरकुल नव्हतं येत, आता झालंय मंजूर. तुम्हाला घरकुल मंजूर झाला आणि सुजय विखेंची कामं काहीच नाही असं तुम्ही म्हणता? काहीच नाही. आम्हाला कधी कोणत्या गरीबाला येऊन गाठ घेतली की तुम्हाला काय अडचण आहे म्हणून कधी विचारलं त्यांनी आम्हाला? कधीच नाही. गावामध्ये काय विकास काम व्हायला हवं गावात? निदान गरिबांना तरी काहीतरी सुविधा, म्हणजे गरजू लोकांना तरी सुविधा पाहिजेच. विचारलं पाहिजे ना तुम्हाला ते गरिबांना काय पाहिजे म्हणून. नुसतं साड्या वाटल्या म्हणून असं नाही, साड्या वाटल्या इथं त्यांनी आता हळदी कुंकाला साडी घालाय सारखी सुद्धा लायकीची नाही अशा वाटल्यात. नुसतं माशाचं झाडच. आणि वाढती महागाई याच्यावर काय मत आहे? महागाई तर लई आहे, महागाई तर कोणती महागाई नाही ना, असं काहीच नाही ना. एक तर आता हे रस्ता खाणला आम्हाला धंदे नाही काहीच नाही. हा, मग आम्ही काय करायचं गरिबांनी? हा, काय करायला पाहिजे ना आम्हाला, कसे पोटं भरायच्यात? आम्ही आमचं कुणी विचार करणार? तसे लंके साहेब म्हणले तुमचं काहीतरी करू आम्ही नियोजन, काहीतरी डोक्यात नियोजना काढून काढू तुम्हाला काहीतरी. तसं आम्हाला सुजय एकेन थोडं विचारलंय, आम्हाला काही नाही विचारलं. मग विचारलं सुद्धा नाही, आता हे धंदे नाही त्यांना, हे काय करतात म्हणून. रोडला रोड खांदाय कडावर, आम्हाला धंदे नाहीत. 500 रातभर जागून 500-600 रुपये धंदा होतो. शेती काय? शेती काही नाही आम्हाला, घर सुद्धा नाही राहिला. आता तुम्हाला घरकुल मंजूर झालंय आता. आणि बेरोजगारीवर काय मत आहे? तर नाहीच काहीच नाही आम्हाला. तुम्हाला व्यवसायामध्ये काहीच नाही आणि तुम्हाला लंके साहेब तुम्हाला रोजगार देतील यावरती तुम्हाला लंके साहेबाला तुमचं कौल जाईल असं तुमचं मत आहे? लंके साहेब यांना रोजगारी देतील यावर त्यांचं कौल लंके साहेबांना जात आहे? आत्ताच आपण चिचोंडी पाटील आणि टाकळी गाजे या गावी आपण जाऊन सामान्य नागरिकांशी चर्चा केली होती आणि आता आपण बारा बाबळी या ठिकाणी आलो आहोत आणि आता आपण इथले
ज्येष्ठ नागरिकांचं काय मत आहे आपण हे जाणून घेणार आहोत. नमस्कार काका, काय नाव आपलं? माझं नाव मारुती केशव कदम. सुजय विके का निलेश लंके, काय वाटतं कोण येईल, कोणाचं कोणा कोणाला कौल दिलात तुम्ही आता? आम्ही फक्त आमचे जे आमदार आहेत कर्डेले साहेब त्यांच्याप्रमाणे आम्ही कोण मत. त्यांचं मत काय? त्यांचं मत म्हणजे ते आमचे प्रत्येक वेळेसचे कामं करतात म्हणून आम्ही कर्डेले साहेबाकडे. हा पण मग तुम्ही सुजय विके का निलेश लंके? आम्ही कर्डेले साहेब सांगतात त्या पद्धती. बरं, मग तुमचं वैयक्तिक मत निलेश लंके आणि सुजय विके या दोन पक्षांमध्ये तुम्ही कोणाला पसंती देणार? तुमच्या एक वैयक्तिक तुमचं मत. वैयक्तिक मत आमचं मग तसं लंकेकडे, पण आमचे कामं हे करत असल्यामुळे आम्ही ह्यांच्या बाजूने बोलतो. बरं, आता सरकार कोणतं हवं आहे? सरकार तर बदली होणं गरजेचं वाटतंय, आता पुढं काय होतं हे सांगता येत. बरं, का असं वाटतंय की सरकार बदललं पाहिजे? नोकऱ्यामुळं, लोकांच्या नोकऱ्या आज मुलं मोकळी फिरत आहेत, सर्व ग्रॅज्युएट पोरं आहेत, पण सर्वांना एकालाही नोकरी नाही. पण आता विखेनी भिस्तबाग चौकात एक मेळावा घेतला होता बेरोजगारी मेळावा म्हणून, त्यामध्ये भरपूर युवकांनी फॉर्म भरले, अर्ज भरले, मग मेळा म्हणजे त्यांनी विखेंनी बेरोजगार दूर करण्यासाठी त्यांनी काहीतरी एक उद्देश जनतेसमोर आणलेला आहे, त्यावर काय मत आहे तुमचं? आता ते काय कल्पना नाही, पण त्या मीटिंगला आम्ही नव्हतो, तेव्हा ते पुढचं काय सांगता येणार नाही. पण बेरोजगारीसाठी म्हणजे काम करतात असं? काम करतायत तर मग उलट चांगलं आहे ना, काम तर होणं गरजेचं आहे, आणि कामाकरता तर आपल्याला सरकारकडे आपण धाव घेतो, आपण खासदाराकडे जातो, आमदाराकडे जातो कशाकरता? लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता जातो. बरं, कोणत्या योजना आपल्या नगरमध्ये यायला हव्यात अजून काय वाटतं? एवढे मोठे आम्हाला नाही सांगता येणार योजनेबद्दल. बरं, होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? होणाऱ्या खासदाराकडून फक्त आमच्याकडे लाईट, नंतर पाणी आणि रस्ते ह्या सुधारणा झाल्या, एवढ्याच अपेक्षा ग्रामस्थाच्या असतात, बाकीच्या अपेक्षा काय करणार. अर्थातच हे कर्डिले साहेबांच्या मताने चालणार आहेत. आता आपण दलित महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणणं आहे, कोणाची चर्चा आहे सध्या? सध्या तर चर्चा खूप जोरात रंगलेली आहे तसं पाहिलं तर, आणि असं पाहिलं तर माझं वैयक्तिक मत तर सुजय विकेच असणार आहे. कारण आमचे जे नेते आहेत, म्हणजे असं पण म्हणू शकतो की ज्यांच्यामुळं आम्ही आहेत, माननीय शिवाजीरावजी कर्डेले साहेब माजी मंत्री, कारण आमचे जे बाराबाबरीचा जो विकास आहे तो फक्त कर्डेले साहेबच करू शकतात. आणि आत्तापर्यंत कर्डिले साहेबांनी आमच्या गावासाठी भरपूर काय केलेलं आहे, पण आत्ता ती वेळ आलेली आहे की आम्ही कर्डिले साहेबांसाठी काहीतरी करावा. थोडक्यात त्यांचे शब्द आम्ही डावलू शकत नाही, आणि त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत, म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की आपण विकासाला मत केलं पाहिजे. मग थोडक्यात सध्या विकासाला मत म्हटलं की भाजपला मत, आणि भाजपला मत म्हटलं की सुजय विखे दादांना मत. हे माझं वैयक्तिक मत आहे. हो, मोदी सरकार. कारण एक सुजयदादा जे आहेत त्यांनी एक विजन ठरवलेलं आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि बाकी लोकांसाठी मी टीका करत नाही, परंतु एक माझं वैयक्तिक मत मी मांडत आहे की त्यांचा जो विजन आहे की युवा पिढी आणि युवा पाहिजे आणि बदल पाहिजे, म्हणून सुजय विखे. आणि तुम्ही बेरोजगारीबद्दल काय सांगणार आता? बेरोजगारीबद्दल आता थोडक्यात भरपूर लोक नाराज तर आहेतच, परंतु पुन्हा एकदा आपण त्यांना एक चान्स देऊ, आणि मला तर विश्वास आहे की सुजयदादा विखे पाटील बेरोजगारीसाठी सुद्धा भविष्यामध्ये भरपूर काय करतील. कारण त्यांना कसं झालं, पहिले भाजप सरकार नव्हतं आणि नंतर सरकार आलं, त्यांना थोडंसं कमी वेळ मिळालेला आहे. त्यांना पूर्ण 5 वर्ष देऊन दाखवा ना, त्यांनी 2.5 वर्षामध्ये एवढं विकास काम केलं, 5 वर्ष देऊन दाखवा, ते भरपूर कामं करतील. आता शेतकऱ्यांचे राहिलेले प्रलंबित कामं आणि वाढती महागाई यावर काय सांगणार तुम्ही? वाढती महागाई तर खूपच आहे, परंतु आपण असं पण बोलू शकतो ना की काही दिवसापूर्वी लोकांचे 1000 रुपये रोज होते, आता ते 1500 पण झालेत ना. महागाई वाढती ती झाली मान्य आहे, परंतु पगार पण वाढलंच आहे ना. आणि निलेश लंकेबद्दल काय सांगणार? त्यांच्याबद्दल, त्यांनी कोरोना काळामध्ये खूप सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे, परंतु टीका तर करणार नाही, पण ठीक आहे. परंतु केंद्रात थोडंसं
माझं वैयक्तिक मत आहे थोडंसं थांबलं पाहिजे आणि सुजय दादांना चान्स दिला पाहिजे, बघूया पुढे काय करायचं. अर्थातच ह्यांचा कौल सुजय विखेंवर आहे. जर कर्डेले साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही भाजपला मत देणार असाल, आता बरेच नेते आपण असं बघायला पाहतोय की पक्ष बदलणं जास्त चालू आहे सध्या, तर कर्डेले साहेबांनी जर पक्ष बदलला तर तुम्ही काय करणार, म्हणजे तुमची बारा बाबीची जनता काय करणार? ॲक्च्युली एवढा मोठा प्रश्न विचारलाय नेत्यांविषयी. तर थोडक्यात, आमचे नेतेच आमचं पक्ष आहे, आम्हाला पक्षाचं घेणं देणं नाही. माझ्यासाठी तर कर्डेले साहेबच माझं पक्ष आहेत. कर्डेले साहेब जिथं आम्ही तिथं. म्हणजे कर्डेले साहेब ज्या कोणत्या पक्षात जातील तिथं ते विकास कामच करतील असं तुमचं मत? हो हो, असं आमचं मत आहे. आणि होणाऱ्या खासदाराकडून आता काय अपेक्षा आहेत की कोणता विकास व्हायला हवा नगरमध्ये? खूप सुंदर प्रश्न आहे. नगरमध्येच म्हणता आणि ग्रामीण भागाकडं सध्या तर पाण्याची आणि लाईटची खूप मोठी अडचण आहे. रस्ते तर 100% आहेच. आता आपण पाहू शकतो उपनगर जे भिंगार आहे, तर भिंगार वेस्टचा जो छोटासा खूप 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 म्हणतात ना जुना प्रश्न आहे, ॲक्च्युली मी पण झालो नसेल तेव्हापासून हा प्रश्न आहे. आज माझं वय 28-29 आहे आणि मी जसं माझा जन्म झाला आहे का मला कळी झालं तेव्हापासून मी पाहतो तो रस्ता छोटाच आहे. तर एक दादांना एक अशी विनंती असेल की अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी तो रस्त्याचा प्रश्न सोडवावा. आणि जो ग्रामीण विभाग आहे, ग्रामीण भागामध्ये पाणी आणि रस्त्याचं खूप मोठी, लाईटचं तर आहेच, तर आमची सगळ्यात मोठी मुख्य मागणी ही असेल की ग्रामीण भागामध्ये जसं भिंगार शहर आता शहर झाले, आम्हाला ते जवळ आहे, तर आम्हाला जो लाईटचे कनेक्शन आहे ते भिंगार शहरापासून पाहिजे. आम्हाला मेकरी किंवा अजून खूप लांबून जर कनेक्शन दिलेलं आहे तर आम्हाला जर तुम्ही नगरला जोडलं किंवा भिंगारला जोडलं म्हणजे आमच्या लाईटीचा प्रश्न पण मिटेल. आणि 100% जी आता पाण्याची योजना त्यांनी काढलेली आहे केंद्र सरकारातर्फे, त्याच्यात पण आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला, ठीक आहे आत्ताच आम्ही महिन्यामधून 2 पाणी आम्हाला येतं, आमची अशी अपेक्षा आहे आम्हाला पाणी 4 तरी एकदा यावा. यांची अपेक्षा एवढीच आहे की पाणी, रस्ते आणि लाईट एवढे कामं यांचे.